स्वराज्य बातम्यांमध्ये सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे पुण्यातनं. बघा काय घडलंय. पुण्यामध्ये अत्यंत रहदारीच्या अशा नवले पुलावर भीषण अपघात घडला. टँकरचा ब्रेक फेल झाल्यानं हा टँकर जो आहे तो अनियंत्रित झाला आणि समोर येणाऱ्या प्रत्येक गाडीला चिरडत तो पुढे गेला. या अपघातात या अनियंत्रित टँकरची तब्बल 48 अधिक गाड्यांना धडक बसली. या अपघातात काही नागरिक किरकोळ जखमी झाले असून सुदैवानं मोठा अनर्थ टळलाय. या अपघाताची माहिती मिळताच रेस्क्यू वाहनं आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केलं. आणि याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत तुमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर आहे. चंद्रकांत, नेमकं काय घडलं? विशाल, ही साधारण 8-8:30 दुर्घटना आहे. अपघात म्हणता येईल म्हणजे खरं तर या नवले ब्रिजवर आज अपघात होत नाहीत, अनेकदा असे सगळे अपघात होतात कारण तिथे तीव्र उतार आहे. त्या संदर्भात आपण अनेकदा स्पेशल रिपोर्ट केले, ग्राउंड रिपोर्ट केलेत, गडकरींनाही सांगितलं, पण तिथल्या हायवे अथॉरिटीचे अधिकारी येते मान्य करायला तयार नाहीत आणि त्यातनं ऍक्सिडेंट होतात. पोलिसांनी रिपोर्ट तयार केला, स्वतः कलेक्टर साहेबांनी रिपोर्ट तयार केले की हायवे अथॉरिटी इथं सदोष बांधला गेलेला आहे, तात्काळ त्याची दुरुस्ती करावी. पण हायवे अथॉरिटी मान्य करत नाही, तिथे स्पीड ब्रेकर नाही कारण हायवेला स्पीड ब्रेकर टाकता येत नाही, वेगाची मर्यादा राहत नाही. दरी पुलातनं वाहन येतात, एकदम स्पीडमध्ये न्यूट्रल गाड्या टाकतात, मग अनकंट्रोल होतात, ब्रेक लागत नाही, फेल होतात, मग पुढच्या सगळ्या वाहनावरती सगळं हे अवजड वाहनं धडकतात, त्यातनं असे साखळे अपघात होतात. त्यातलाच आजचा सर्वोच्च, मी ज्याला आपण म्हणतो हायएस्ट नंबर ऑफ ऍक्सिडेंट वाला अपघात म्हणून, आतापर्यंत 8-10 वाहनं एकमेकाला धडकायची, पण आज तब्बल 30-40 वाहनं, कारण ट्रॅफिकचा वेळ होता, पिकावर होतं, सगळी वाहनं एकमेकावर धडकली, वाकडे तिकडे कशी. मी तो म्हणतो सुदैव अजून की कुणी अजून दगावल्याची बातमी समोर आलेली नाही. बऱ्याच जणांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, किमान 30-35 जणांना. त्याच्यातनं काही वाईट बातमी नाही एवढीच आपण आता अपेक्षा करूया, पण हे दुर्दैव आहे. हायवे अथॉरिटीचं डोळे झाक करतं, त्याच्यामुळे हे होतंय. त्यामुळे गडकरींनी आता तरी आपल्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगावं की इथली तात्काळ दुरुस्ती हाती घ्या. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आहे रत्नागिरीमधनं. रत्नागिरीच्या